going to learn about new activity with practically, which is useful for competitive exam, MTS, BTS exam, Navodaya exam and scholarship. Name of this activity, a topic is calendar. Today we are going to learn about calendar. पहा आज आपण जो MTS NTS नवोदय साठी उपयोगाचा घटक आहे ज्याचं नाव आहे इंग्रजी मध्ये कॅलेंडर म्हणतो त्यालाच मराठी मध्ये काय म्हणतात दिनदर्शिका. दिनदर्शिका मग आपण कॅलेंडर उठल्या पासून पाहतो. पहा कॅलेंडर मध्ये किती महिन्याचे पेजेस असतात रे? 12. कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत? जानेवारी ते डिसेंबर. म्हणजे ग्रेगरियन वर्षाचे किंवा सौर वर्षाचे पण महिने त्यामध्ये दिलेले असतात. ऋतू असतात, तिथी असतात, हो की नाही? मग आपण प्रत्येक गोष्ट उठल्यानंतर पाहण्यासाठी कॅलेंडर पाहतो किंवा दिनदर्शिका म्हणतो आपण त्याला. मग आपल्याला आता ही प्रत्यक्ष दिनदर्शिका नेमकं यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं? दिनदर्शिकेमधून आपण नेमकं का पाहतो दिनदर्शिका दररोज? यामध्ये काय असतं किंवा आपल्याला कोणती माहिती आपल्याला दिनदर्शिकेमधून समजते हे आपल्याला पुढे सरक म्हणजे दिसत. तर त्यासाठी आपल्याला आज प्रत्यक्ष दिनदर्शिका पाहायची आहे. पहा आता मी इथे नाव टाकले, पहा पुढे दिनदर्शिका कोणत्या महिन्याची आहे आणि इसवी सन 2024. आता पहा एका आठवड्यामध्ये किती वार आहेत? रविवार पासून शनिवार पर्यंत. आपला सुट्टीचा वार कोणता? कशावरून लक्षात आला? लाल रंग आहे. आपण आवर्जून बघत नाही कधी सुट्टी आहे कॅलेंडर वरती, उद्या सुट्टी आहे का, आज सुट्टी आहे का, म्हणजे कशावरून ओळख होते आपल्याला? लाल रंग असतो, त्याची घडी निघालायची. लाल रंग असतो. आणि मग पहा इथे दिलेत वारांची नावं, दिलेत मी महिना दिलाय आणि इसवी सन दिले, म्हणजे ऑगस्ट महिना आहे पण कोणत्या वर्षातला आहे? म्हणजे सध्याचा आपला चालू वर्षामधील हा महिना मी घेतलाय. आता पहा एक तारीख या महिन्यामध्ये आपण पाहिलेली आहे की कोणत्या वारी आलेली आहे? गुरुवारी. गुरुवारी ऑगस्ट महिन्यात आपण कॅलेंडर पाहतो. या वर्षीच्या कॅलेंडर मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये एक तारीख आलेली आहे गुरुवारी. गुरुवारी चला आपण मांडणार आहोत. मग लाल मांडून जमल का? चला बघा एक तारीख शोधा. पहा आता चला गुरुवार पासून आपण एक तारीख मांडणार आहोत. चला मांडा आता. 2, 3, 4 या महिन्यात. आता मी याच्यावर काही प्रश्न विचारणार आहे, पहा काळजीपूर्वक पाहायचं. किती तारखेचा महिना आहे हा? 21. मोजलं की नाही तुम्ही प्रत्यक्ष? आता मी विचारलेल्या प्रश्नांची या दिनदर्शिकेकडे पाहून उत्तर द्यायची आहेत. या ऑगस्ट 2024 महिन्यामध्ये एकूण दिवस किती? एक दिवस. महिन्यामध्ये एकूण सुट्ट्या किती? पाच. पाच. ऑगस्ट 2024 मध्ये एकूण रविवार किती? बघा चार. एक तारखेला कोणता वार आलेला आहे? इथं पाहू. 10 तारखेला कोणता वार आलेला आहे? शनिवार. बरोबर आहे, 10 तारखेला शनिवार. 5 ऑगस्ट 2024 या महिन्यामध्ये कोणते वार 5 वेळा आलेले आहे? गुरुवार, शुक्रवार, शनिवार. हा, गुरुवार आलाय 5 वेळेस, शुक्रवार आलाय 5 वेळेस, शनिवार आलाय 5 वेळेस. छान. म्हणजे लक्षात घ्या 31 तारखेच्या महिन्यामध्ये 3 वार 5 वेळा येतात. यापूर्वी सुद्धा पाहिले 30 तारखेच्या महिन्यामध्ये 2 वार 5 वेळा येतात. 29 तारखेच्या महिन्यामध्ये 1 वार 5 वेळा येतो आणि 28 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 वार 5 वेळा येत नाही. हे पक्क आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. पहा आता 6 तारखेला कोणता वार आहे? मंगळवार. मंगळवार. बुधवारी कोणकोणत्या तारखा येत आहेत? बरोबर आहे.
आता 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आलेला आहे? आहे की नाही गुरुवार? दुसऱ्या सोमवारी किती तारीख आहे? 12. पहिल्या सोमवारी 5. पहा, पहिल्या मंगळवारी 6 तारीख आहे, तर त्या पुढील मंगळवारी किती तारीख आहे? 13. इथे तुम्ही पाहून सांगितलं, पण प्रत्येक वार किती दिवसानंतर येतो? 7. पहा, इथे 6 आहे ना, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. प्रत्येक वार हा परत 7 दिवसानंतर येतो. 28 तारखेला कोणता वार आहे? बुधवार. बुधवार आहे. आपण कॅलेंडरवर आणखी पण पाहतो, पहा काय काय पाहतो. एकादशी, पौर्णिमा, जयंती, चतुर्थी, आणखी रविवार. आपल्याला शाळेमुळे लक्षातच येत, मोठी एकादशी, शिवरात्री, ओके नाही, श्रीकृष्ण जयंती आली. आता या महिन्यामध्ये कोणते सण आहेत? नागपंचमी, आता किती आपल्याला मेहंदी लावायला, राखी पौर्णिमा, हे सण आता सध्या या ऑगस्ट महिन्यामध्ये येतात, ते आपण नेहमी पाहतो. आणि हे आपल्याला दिनदर्शिका कशी पाहायची हे लक्षात आलं पाहिजे. छान, शाबासकीच्या टाळ्या.